subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. आरटीपीसीआर चाचणी आणि निदान प्रयोगशाळा नेरूळच्या महासाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयामध्ये कार्यरत होते. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या 200 आयसीयू बेडसह 80 व्हेंटिलेटरची सुविधा, 3 ठिकाणी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, 1003 ऑक्सिजन बेड्सच्या व्यवस्थेसह आणि पाटीदार समाज भवन सेक्टर 15 ऐरोली या ठिकाणी 302 बेड क्षमतेचं कोविड केअर सेंटर, अशा 6 आरोग्य सुविधांचं कोविड-19 विषयक लोकार्पण आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते या निमित्तानं या ठिकाणी राधास्वामी सत्संग आश्रमामध्ये सन्माननीय ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय खासदार सन्माननीय राजनजी विचार साहेब आणि इतर मान्यवर अतिथी या ठिकाणी आवर्जून उपस्थित. मी प्रारंभी सन्माननीय आयुक्त अभिजित बांगर साहेबांना विनंती करीन की त्यांनी प्रास्ताविकपर मनोगतातून माहिती द्यावी. आज कोविड-19 4 फॅसिलिटीज आणि आरटीपीसीआर लॅब याचं लोकार्पण आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी करण्याचं प्रस्तावित आहे. नवी मुंबई कार्यक्षेत्रामध्ये कोविड-19 जी परिस्थिती आहे त्याला नियंत्रणामध्ये आणण्यासाठी महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि संपूर्ण शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केले जात आहेत. या संदर्भाने या सर्व प्रयत्नांचं एक ऑर्गनाईज स्वरूपामध्ये एकत्रीकरण व्हावं यासाठी मिशन ब्रेक द चेन महानगरपालिकेच्या वतीने लॉन्च करण्यात आली. या मिशनच्या अंतर्गत टेस्ट, आयसोलेट आणि ट्रीट ही जी त्रिसूत्री आहे आणि ती महाराष्ट्रामध्ये आपण अनुभव पाहतोय की अनेक ठिकाणी धारावी, मालेगाव किंवा इतर ठिकाणी सुद्धा या त्रिसूत्रीच्या आधारे आपल्याला कोविडवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलेलं दिसतंय. तर या त्रिसूत्रीच्या आधारे पूर्णतः आपलं कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं. टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी आरटीपीसीआरची महानगरपालिकेची स्वतःची 24 तासामध्ये 1000 टेस्ट होतील अशी लॅब आपण सुरू केली आणि त्या लॅबमध्ये साधारणतः 24 लॅब टेक्निशियन, 3 मायक्रोबायोलॉजिस्ट, 1 पॅथॉलॉजिस्ट यांच्या माध्यमातून 24 तास ती लॅब चालते 3 शिफ्टमध्ये आणि आपण 1000 टेस्ट दररोज करतो. अँटीजन टेस्टची आपण कॅपॅसिटी मोठ्या प्रमाणावरती वाढवली, परंतु त्याचवेळी अँटीजनचे जे नॉर्म्स आहेत आणि अँटीजनचा जो प्रोटोकॉल दिलेला आहे त्या पद्धतीनेच फक्त टेस्ट होईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये अँटीजेन आणि आरटीपीसीआरचा बॅलन्स बिघडला जाणार नाही या पद्धतीने करण्याचा संपूर्ण प्रयत्न आपण करतोय. सर, एक साधारणतः ऑब्झर्वेशन असं आहे की स्लम एरियामध्ये आता स्प्रेड फार कमी दिसतो आपल्याला आणि जास्त स्प्रेड हा सोसायटी एरियामध्ये आहे. टेस्टिंग सेंटरला गर्दी होऊ नये म्हणून आपण मोठ्या प्रमाणावरती टेस्टिंग सेंटर सुरू केले. साधारणतः 22 पेक्षा जास्त टेस्टिंग सेंटर आज महानगरपालिका क्षेत्रात आहेत, पण तरीसुद्धा सोसायटीमधले सगळे लोक टेस्टिंगसाठी येत नाहीत हे ऑब्झर्वेशन पाहता आपण 34 मोबाईल व्हॅन सुरू केल्या आणि ह्या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून सोसायटीमध्ये जाऊन टेस्टिंग सुरू केलं. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. नवी मुंबई महानगरपालिकेसाठी APMC वाशी हे एक फार मोठं चॅलेंज आहे आणि APMC डेली 50 ते 60 हजारचा फुटफॉल आहे. त्या ठिकाणी 24 तास आपले टेस्टिंग सेंटर कार्यान्वित आपण सुरू केले. सकाळी अर्ली मॉर्निंगला एक सेंटर सुरू होतं, 10 वाजता एक सेंटर सुरू होतं आणि रात्री 10 वाजता एक सेंटर सुरू होतं, ज्याच्या माध्यमातून डेली येणारे लोक जे आहेत त्यांची त्या त्या दिवशी तिथेच टेस्टिंग करण्याचा प्रयत्न आहे. सर, आपण वारंवार जे मार्गदर्शन केलेलं आहे की आपण सेकंड वेव किंवा सेकंड स्पर्ट जर आली तर आपण त्यासाठी रेडी असणं गरजेचं आहे. या सूचनेनुसार बेड अपग्रेडेशन कंटिन्युअस करत राहिलेलो आहोत. आज रोजी महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये 2266 ऑक्सिजनचे बेड आहेत, 335 आयसीयूचे बेड आहेत आणि 135 व्हेंटिलेटरचे बेड आहेत. जे आज आपलं काम चालू आहे बेड्सचं त्याच्यानुसार लवकरच महानगरपालिकेमध्ये 2900 ऑक्सिजनचे बेड कार्यरत असतील आणि आयसीयूचे 510 बेड कार्यरत असतील. म्हणजे एकंदर बेडची अडचण राहणार नाही या दृष्टिकोनातून संपूर्ण प्रयत्न सुरू आहेत आणि कॅपॅसिटी ॲडिशन आपलं सुरूच आहे. सर, एक फक्त बाब या ठिकाणी नमूद करतो, आज जरी 335 आयसीयू बेड आपले कार्यरत असले तरी ऑब्झर्वेशन असं आहे की आजूबाजूच्या क्षेत्रातले बरेचसे पेशंट
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हॉस्पिटलमध्ये रेफर होतात आणि त्यामुळे आयसीयूची ऑक्युपन्सी ही कधीही आपली 80-90% जास्तच राहते आणि त्यामुळे आपल्याला बेडमध्ये हे अपग्रेडेशन करतच राहणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आम्ही आयसीयूचे नवीन बेडचं सुद्धा काम चालू आहे आणि 510 बेड लवकरच आपले कार्यरत होतील. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वेळोवेळी जे मार्गदर्शन केलं त्याच्यानुसार मिशन झिरोची अंमलबजावणी आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सुरू केली आणि डेथ रेटमध्ये मोठ्या प्रमाणावर मागच्या 50 दिवसांमध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली दिसते. साधारणतः 3.3% आपला डेथ रेट कमी होत आज 2.19% आलेला आहे आणि मला विश्वास आहे की लवकरच आम्ही 2 पण खाली जाऊ आणि हा 0 कसा आणता येईल याच्यासाठी संपूर्ण प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीने कार्यरत आहेत. सर, एकंदर कामकाजामध्ये माननीय पालकमंत्री महोदय, माननीय खासदार यांचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभतं आणि त्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड हा लवकरात लवकर कंट्रोल करून 0 कसा आणता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्याचाच एक भाग म्हणून आज RT-PCR लॅब आणि काही फॅसिलिटीजचं लोकार्पण या ठिकाणी प्रस्तावित करण्यात येत आहे. धन्यवाद सर. आता कार्यक्रमाचा भाग म्हणून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना जर विनंती करतो की आपली अनुमती असेल तर लोकार्पणासंदर्भातला व्हिडिओ या ठिकाणी आम्ही चलचित्र सुरू करू. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका अथक प्रयत्नशील आहे. कोरोनाबाधित व्यक्तीचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याच्या त्वरित विलगीकरणाद्वारे संसर्गातून पसरणारी कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी टेस्ट, आयसोलेट, ट्रीट ही त्रिसूत्री प्रभावीपणे राबवीत मिशन ब्रेक द चेन हाती घेण्यात आले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून मृत्यूदरात लक्षणीय घट झालेली आहे. जलद रुग्ण शोधासाठी चाचण्यांच्या संख्या वाढीवर भर देत 22 टेस्टिंग केंद्राद्वारे तसेच सोसायटीमध्ये जाऊन 34 मोबाईल व्हॅनद्वारे अँटीजेन टेस्टिंगवर भर दिला जात आहे. याप्रमाणेच चाचण्यांचा अहवाल जलद प्राप्त व्हावा याकरता नेरूळ येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या मासाहेब बिनाताई ठाकरे रुग्णालयात स्वतःची अत्यंत अत्याधुनिक अशी संपूर्ण ॲटोमॅटिक RT-PCR चाचणी व निदान प्रयोगशाळा केवळ 11 दिवसात शासकीय ICMR परवानगीसह स्थापित करण्यात आली आहे. प्रतिदिन 1000 चाचण्या इतकी क्षमता असणाऱ्या या प्रयोगशाळेत RNA एक्सट्रॅक्शन तसेच RT-PCR मशीनही स्वयंचलित काम करीत असल्याने रिपोर्ट जलद मिळतो. प्रयोगशाळेत प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट उपलब्ध करून देण्याची संपूर्ण काळजी घेण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका टाळला जातो. नवी मुंबईकर नागरिकांसाठी ही चाचणी सुविधा मोफत उपलब्ध आहे. यापूर्वी महानगरपालिकेस प्रति चाचणी 2200 रुपये इतका खर्च येत होता. ही प्रयोगशाळा सुरू झाल्याने तो खर्च 700 रुपये प्रति चाचणी इतका कमी झाला असून महानगरपालिकेसाठी ही सुविधा अत्यंत किफायतशीर आहे. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील महानगरपालिकांमध्ये ही अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अद्ययावत प्रयोगशाळा आहे. COVID-19 नंतरच्या आगामी काळात स्वाईन फ्ल्यू, लेप्टोस्पायरसिस, HIV ते अगदी कर्करोगापर्यंतच्या मॉलिक्युलर टेस्टिंगसाठी ही प्रयोगशाळा उपयोगी ठरणार असून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे सक्षमीकरण करणारी ही कायमस्वरूपी उपलब्धी आहे. एका बाजूला रुग्णशोधावर भर देतानाच रुग्णांना तसेच रुग्णांच्या संपर्कात आलेल्या निकटवर्तीय व्यक्तींना त्यांच्या लक्षणांनुसार योग्य आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकडेही महानगरपालिकेमार्फत विशेष लक्ष दिले जात आहे. सद्यस्थितीत COVID-19 उपचारार्थ नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 335 ICU बेड्स, 131 व्हेंटिलेटर सुविधा, 2266 ऑक्सिजन बेड्स तसेच 3308 सर्वसाधारण बेड्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. नागरिकांना बेड्स बाबतची माहिती सहजपणे एका क्लिकवर मिळण्यासाठी www.nmmchealthfacilities.com हा रिअल टाइम अपडेटेड डॅशबोर्ड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या रुग्णालयीन सुविधांमध्ये आणखी भर घालण्यात येत आहे. विशेषत्वाने
गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांना आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्सची कमतरता भासू नये याकरिता नेरूळ येथील डॉक्टर डी वाय पाटील रुग्णालयासोबत 200 आयसीयू बेड्ससह 80 व्हेंटिलेटर्स नवी मुंबई महानगरपालिकेकरता उपलब्ध करून देण्याबाबतचा करार करण्यात आलेला आहे। त्यानुसार 100 आयसीयू बेड्स व 40 व्हेंटिलेटर्स उपलब्ध झालेले असून 20 सप्टेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने उर्वरित आयसीयू बेड्स आणि व्हेंटिलेटर्स उपलब्ध होणार आहेत। त्याचप्रमाणे क्रोनिक किडनी डिसीज असणाऱ्या व्यक्ती कोरोनाबाधित असतील तर त्यांच्याकरता डायलिसिस सुविधाही आहे। नवी मुंबईकर नागरिकांना महानगरपालिकेमार्फत ही सुविधा मोफत दिली जाणार आहे। यासोबतच 3 ठिकाणी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्स उभारण्यात आली असून नवीन 1003 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत। यामध्ये सेक्टर 24 तुर्भे येथील राधास्वामी सत्संग आश्रमात 411 ऑक्सिजन बेड्स, सेक्टर 19 तुर्भे येथील एपीएमसी मार्केट परिसरात निर्यात भवन या ठिकाणी 517 ऑक्सिजन बेड्स, तसेच सानपाडा येथील एमजीएम रुग्णालय इमारतीत 75 ऑक्सिजन बेड्सची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे। या तिन्ही ठिकाणी ऑक्सिजन आवश्यक असणाऱ्या रुग्णांच्या प्रकृतीत अधिक बिघाड होऊ नये म्हणून शौचालयातही ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे एक्सरे व रक्त तपासणीसह इतर पॅथॉलॉजिकल चाचण्यांची सुविधा उपलब्ध आहे। महिलांकरता सर्व ठिकाणी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था असून सुरक्षेच्या दृष्टीने CCTV बसवलेले आहे। मेंटली चॅलेंज आणि स्पेशल नीड रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापित आहे। रुग्णांच्या विरंगुळ्यासाठी LED TV आणि Wi-Fi सुविधा, तसेच रुग्णांना नातेवाईकांशी संवाद साधता यावा या दृष्टीने व्हिडिओ कॉलची विशेष सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। रुग्णांच्या आरोग्यपूर्ण आहाराचीही विशेष काळजी घेत उच्च प्रतीचे जेवण, फळे आणि दूध दिले जाते आहे। अशाच प्रकारे सौम्य स्वरूपाची लक्षणे असणाऱ्या कोरोनाबाधितांसाठी सध्या 10 कोविड केअर सेंटरमध्ये 3308 बेड्स उपलब्ध असून यामध्ये अधिक भर घालत सेक्टर 15 ऐरोली येथील पाटीदार समाज भवन या ठिकाणी 302 बेड्सची कोविड केअर सेंटर सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे। नवी मुंबईतील नागरिकांना आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सदैव तत्पर असून अत्याधुनिक RT-PCR प्रयोगशाळा, 200 आयसीयू बेड्स आणि 80 व्हेंटिलेटर्सची सुविधा, तसंच 1003 ऑक्सिजन बेड क्षमतेची 3 डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्स व 302 बेड्सचे कोविड केअर सेंटर अशा 6 महत्त्वाच्या कोविड आरोग्य सुविधांचे आज महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे तसेच सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात येत आहे। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते या सर्व 6 आरोग्य सुविधा लोकार्पण संपन्न होत असताना या सुविधांच्या निर्मितीच्या काळामध्ये ज्यांचं सातत्यानं पाठपुरावा करून त्या ठिकाणी भेटी देऊन सातत्यानं मार्गदर्शन लाभलं ज्याचा उल्लेख आयुक्त साहेबांनी केला असे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती आहे की त्यांनी या निमित्तानं मनोगत व्यक्त करावं। नवी मुंबई महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते अत्याधुनिक RT-PCR चाचणी व निदान प्रयोगशाळा
200 ICU बेडच ICU व्हेंटिलेटरसह या ठिकाणी ICU बेडचं लोकार्पण, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचं 1003 बेडचं लोकार्पण, कोविड केअर सेंटर CCC 302 बेड, हे सर्व 5-6 अत्याधुनिक सुविधांचा आज मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते लोकार्पण झालेलं आहे. याप्रसंगी उपस्थित खासदार राजन विचारे, नवीन रुजू झालेले पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग, नव्या मुंबईचे आयुक्त अभिजित बांगरजी, विरोधी पक्षनेता विजय चौगुले, रमाकांत म्हात्रे, अशोक गावडे, राजू शिंदे, अनिल कौशिक, सुरेश कुलकर्णी, द्वारकानाथ भोईर, विजय माने, सोमनाथ वास्कर, श्री दागवंडे घोडेकर, सर्व महापालिकेचे अधिकारी ढोले मॅडम आणि इतर सर्व आरोग्य विभागाचे अधिकारी आणि उपस्थित सर्व अधिकारी लोकप्रतिनिधी, आज खरं म्हणजे नव्या मुंबईच्या या नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या सुविधा या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. यापूर्वी देखील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये जवळपास 1284 बेडचं आपण मोठं जम्बो फॅसिलिटी देखील सुरू केली. त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आवश्यकतेनुसार CCC असेल, DCHC असेल, ICU बेड असतील, आपल्या मार्गदर्शनाखाली नव्या मुंबईने ही सेवा लोकांना सुरू केलेली आहे. खरं म्हणजे आपल्या सूचनेनुसार नेहमीच आपण सांगत असता की गाफील राहू नका, लोकांच्या मागणीनुसार आपली अर्थव्यवस्था देखील बॅलन्स ठेवण्यासाठी आपण लॉकडाऊनमध्ये काही शिथिलता देखील दिलेली आहे. गणपती उत्सव, इतरही ज्या काही घडामोडी मागे झाल्या, दुकानं उघडली, इतर सुविधा आपण थोड्या रिलीज केल्या, त्यामुळे खाली आलेले नंबर्स पुन्हा वाढू लागलेले आहेत. आणि आम्हाला थोडंसं वाटत होतं आता संख्या खाली खाली होऊन आता कोविड संपूर्णपणे संपेल, परंतु आपण नेहमी सांगत होतात की गाफील राहू नका, या फॅसिलिटी जेवढ्या सुविधा आहेत, फील्ड हॉस्पिटल असतील, ICU बेड असतील, इतरही ज्या काही सुविधा आहेत, या सातत्याने सुरू ठेवा. आणि त्यामुळेच त्या खरं म्हणजे आता नंबर्स वाढल्यामुळे आज आपल्याला त्याची अत्यावश्यक आणि आवश्यकता भासते आहे. नाहीतर जर आपण या सुविधा आपल्या सूचनेनुसार जर केल्या नसत्या तर आज बेड आणि ॲम्ब्युलन्स आणि इतर ज्या काही सुविधा आहेत त्याची कमतरता भासली असती. त्यामुळे आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही आणखीन ज्या ज्या ठिकाणी आणखी अशा प्रकारच्या सुविधांची आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी वाढवतोय. नव्या मुंबईमध्ये अतिशय चांगलं काम सुरू आहे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवलेलं आहे, त्याचबरोबर अँटीजेन टेस्ट आणि इतरही टेस्ट, ज्या काही 15 लाखाचं जे आपलं नवी मुंबई शहर आहे त्यामध्ये जवळपास 1.5 लाखापेक्षा जास्तीच्या या टेस्ट देखील झाल्या, त्याच्यामध्ये अँटीजेन टेस्ट असतील आणि RT-PCR टेस्ट असतील. त्यामुळे ही जी आता लॅब आपण सुरू केलेली आहे जवळपास 1000 पेक्षा जास्तीच्या टेस्ट रोजच्या होणार आहेत, त्यामुळे खूप लवकर अर्ली डिटेक्शन होईल. आणि यामध्ये रिकव्हरी रेट जो आहे 86%, त्याचबरोबर रिकव्हरी रेट 86% आहे, डेथ रेट आपला कमी आहे 2.75, तो आणखी देखील आपल्याला कमिशनर 2.19 तो देखील आपल्याला खाली आणण्याची आवश्यकता आहे. डबलिंग पिरियड 42 दिवस आहे, जवळपास 25,000 रुग्ण बरे झालेले आहेत, त्यामुळे ही चांगले संकेत आहे. तरीसुद्धा आपल्याला गाफील आम्ही साहेब आपल्या सांगितल्याप्रमाणे राहणार नाही, यापुढे देखील आणखी जे जे काही करायचं आहे ते नक्की या ठिकाणी केलं जाईल. नव्या मुंबई महापालिकेच्या वतीने अनेक सुविधा या ठिकाणी आपण उभ्या केलेल्या आहेत. संपूर्ण MMR जवळपास 1200 कोटीपेक्षा जास्तीचं रक्कम या सर्व MMR जम्बो फॅसिलिटी असतील, ICU फॅसिलिटी असतील, इतरसाठी आपण वापरलेले आहे. त्यामध्ये SDRFमधून देखील आपण सहकार्य केलेलं आहे, DPDCमधून देखील काही सहकार्य झालं आहे, आणि महापालिकाच्या माध्यमातून देखील जवळपास 834 कोटी रुपये इथे खर्च केलेले आहेत. नवी मुंबईने आतापर्यंत तरी सांभाळलेलं आहे, त्यामुळे त्यांना थोडा सपोर्ट आपल्याला पुढे करावा लागेल, कारण आता थोडंसं नंबर्स वाढत आहेत. त्यामुळे ही सगळी मंडळी आपल्या मार्गदर्शनानुसार, खरं म्हणजे नेहमी बैठकीमध्ये आम्ही सगळेजण किंबहुना इतर काही लोक
हे उघडा ते उघडा, पण तो आपला नेहमीच याला विरोध राहिलेला आहे. याचं कारणच की जे काही आपण जेवढी रिलीफ देतोय तेवढी शिथिलता देतोय, त्यामुळे नंबर्स वाढत आहेत आणि त्यामुळे लोकांच्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ लागलेला आहे. आणि म्हणून आपलं जे काही धोरण आहे, आपली जी काही भूमिका आहे, ही भूमिका आता सगळ्यांनाच कळायला लागलेली आहे. ज्या लोकांनी लॉकडाऊन अनलॉक करा म्हणून सांगितलं तर तेच तुमच्याकडे विनंती करत आहेत की आता पुन्हा आम्हाला इकडे लॉकडाऊन करायला लागेल. कारण राज्याने घेतलेली भूमिका इतर राज्याने देखील त्याचं अनुकरण केलेलं आहे. त्यामुळे आपण अतिशय गांभीर्याने या कोविडच्या संकटाकडे पाहत आहे आणि केंद्र सरकारने देखील जे काही लॉकडाऊन करायच्या अगोदर एक आठवडा आपण राज्याने लॉकडाऊन केला, त्यावेळेस काही चर्चा झाल्या, परंतु नंतर लोकांना कळलं की हा आपला निर्णय बरोबर आहे, योग्य होता. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून जेवढी आपल्याला मदत मिळायला पाहिजे तेवढी देखील न मिळता राज्य सरकारच्या वतीने कुठेही कोविडसाठी उपचारासाठी हे जम्बो फॅसिलिटी उभ्या करण्यासाठी कुठेही पैशाची चणचण अद्याप तरी आपण भासू दिलेली नाही. सगळ्याच बाबीमध्ये आपल्याला दोन्हीकडून बघायचं असतं. त्यामुळे नक्कीच यापुढे कमिशनरना मी सांगितलेलं आहे की आणखी आपल्याला ज्या ज्या ठिकाणी जागा मिळतील त्या त्या ठिकाणी जागेच्या उपलब्धतेनुसार, कारण आता 80-85% आपले ICU बेड ऑक्युपाईड झालेले आहेत, त्यामुळे आपल्याला आणखीन याची आवश्यकता आहे. जिथे जागा मिळेल, जिथे आपल्याला आता राधास्वामी सत्संग ब्यास हे या ही संस्था देखील आपल्याला अनेक ठिकाणी MMR मध्ये मदत करते आहे, त्यामुळे त्यांना देखील मी धन्यवाद देतो या ठिकाणी. आणि आपल्याला देखील आपलेही मी आभार मानतो. यापुढे बेड मिळाला नाही, ॲम्ब्युलन्स मिळाली नाही अशा प्रकारची तक्रार राहणार नाही याची काळजी आम्ही सगळेजण घेतो आहे. आरोग्य विभागातली सगळी यंत्रणा, पोलीस यंत्रणा हे सगळी हातात हात घालून या ठिकाणी MMR मध्ये काम करतायत, त्यांना देखील मी मनापासून पालकमंत्री म्हणून धन्यवाद देतो. आणि मुख्यमंत्री महोदय, आपल्या ज्या ज्या सूचना यापुढे येतील त्या सूचनेचं तंतोतंत पालन या MMR क्षेत्रामध्ये केलं जाईल अशी खात्री आणि विश्वास देतो. आपण या ठिकाणी लोकार्पण करायला वेळ दिला त्याबद्दल आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. COVID-19 उपाययोजनांमध्ये त्यांचं अनमोल मार्गदर्शन संपूर्ण राज्याला लाभलं. एकच मिनिट मुख्यमंत्री महोदय, या कोविड सेंटरमध्ये मगाशी देखील त्या चित्रफितीमध्ये दाखवलं की शौचालयांमध्ये देखील आपण ऑक्सिजनची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे आपण नेहमी सांगता की तेवढा वेळ देखील रुग्णाला धोकादायक होऊ शकतो त्याच्या जीवाला, ती देखील काळजी या ठिकाणी घेतलेली आहे. आणि पेशंटच्या नातेवाईकांचं जे कम्युनिकेशन झालं पाहिजे ते व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून देखील, कारण पेशंटला कळत नाही, नातेवाईकाला देखील कळत नाही, त्यामुळे काही लोक घाबरून देखील त्यांना कार्डियक अरेस्ट येतो, हा असा देखील प्रकार असे प्रकार झाले, त्यामुळे ती देखील व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. COVID-19 प्रतिबंधामध्ये ज्यांचं सक्षम आणि समर्थ नेतृत्व आणि ज्यांचं मार्गदर्शन सातत्यानं महाराष्ट्राला नेहमी अग्रेसर ठेवत आलेलं आहे, असे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की त्यांनी मार्गदर्शन करावं. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री आणि माझे सहकारी एकनाथजी शिंदे, आपले खासदार राजनजी आहेत, महापालिका आयुक्त आहेत, पोलीस आयुक्त आहेत, सर्व सहकारी समोर बसलेले आहेत. आणि या कार्यक्रमात व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित असलेले सर्वच बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, थोडासा उशीर झाला मला ही तुमची कॉन्फरन्स जॉईन करायला, कारण आपल्या समोर येण्याच्या आधी मी राज्यामध्ये नवीन एक आपण जे काही कृषी क्षेत्रात काम करू इच्छितो आहोत त्याचा शुभारंभ केला. विकेल ते पिकेल हे आपलं एक आता घोषवाक्य असणार आहे. जे धान्य भाजीपाला ज्याची बाजारपेठेत आवश्यकता आहे ते सगळं दर्जेदार असलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे. आणि ज्याला मार्केट आहे तेच आता शेतकरी पिकवेल, असो तो एक वेगळा मुद्दा आहे. त्यातून ते संपवून मी आपल्यासमोर आलेलो आहे. आणि हा सुद्धा कार्यक्रम एक समाधान देणारा आणि अत्यावश्यक आहे. आजपर्यंत किती लॅब आपण त्याचं उद्घाटन केलं की मग लोकार्पण केलं, किती बेड्स, म्हणजे मी
परवापर्यंत जो माझ्यासमोर आकडा होता आपलं अधिवेशन चालू होतं तेव्हा ज्या वेळेला मार्चमध्ये पहिला कोविड पेशंट आपल्या राज्यात आपण डिटेक्ट केला तेव्हा साधारणतः राज्याची परिस्थिती अशी होती की हॉस्पिटल्समध्ये राज्यात साधारणतः 7,700 आणि वरती काही असे बेड्स रुग्णशय्या उपलब्ध होत्या. त्या अधिवेशनात मी जी माहिती दिली तोपर्यंत 3,60,000 आसपास त्या गेलेल्या होत्या आपण वाढवलेल्या. त्याच्यात आजची भर पडते आहे दिवसागणिक जिथे जिथे आवश्यकता आहे कारण प्रत्येक जिल्ह्यात आता मागणी येते आमच्याकडे जम्बो सुविधा पाहिजे जम्बो सुविधा पाहिजे. ह्याचं कारण हा व्हायरस आता हातपाय पसरायला लागलेला आहे. देशभरामध्ये हातपाय पसरतो आहे, महाराष्ट्रात हातपाय पसरतो आहे, शहराप्रमाणे ग्रामीण भागात हातपाय पसरतो आहे. विशेषतः आयुक्त महोदय आपण सांगितलं त्याच्याप्रमाणे शहरात सुद्धा आपल्या झोपड्या आहेत त्याच्या थोडासा हा प्रादुर्भाव कमी दिसतोय पण आता हाऊसिंग सोसायट्यांमध्ये हा हातपाय पसरायला लागलेला आहे. कुटुंबाच्या कुटुंब कोरोनाग्रस्त होत आहेत. गणपती होऊन गेलेले आहेत. गणपती सुद्धा सर्वांनी अत्यंत शिस्तीने स्वयंशिस्तीने आणि सरकारने ज्या ज्या काही सूचना दिल्या होत्या त्या त्या पद्धतीने त्यांनी तो आपला उत्सव उत्सवी रूप न देता हा यावेळेला साजरा केला. पण हा गणपती उत्सव साजरा करताना आपल्या विभागातून जी माहिती मिळाली किंवा बातमी आली घरगुती गणपती आणि त्या गणपतीला जमलेले सगळे नातेवाईक जवळपास 30 जण होते. 30 च्या 30 एक दोघांना कोणाला तरी कदाचित कोरोनाग्रस्त असतील पण त्यांनी 30 च्या 30 जणांना बाधित करून टाकलं. म्हणजे हा व्हायरस एवढा विचित्र आणि भयंकर आहे की तो आपल्याच कुटुंबियांच्या माध्यमातून तो पसरतोय. आणि त्याच्यासाठी ज्याप्रमाणे आज तुम्ही ह्या सोयीसुविधांची उपलब्धता लोकार्पण त्याचं केलेलं आहे साहजिकच आहे हे लोकार्पण करताना ज्यांचे ज्यांचे हातभार किंवा सहकार्य या कार्यात लाभलेले आहे त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतोय मनापासून धन्यवाद. म्हणजे सगळ्यांची नावं मती राधास्वामी सत्संग आश्रम असेल किंवा आणखीन सगळे सगळ्यांनाच मी धन्यवाद देतोय. पण ह्या जशा काही संस्था आणि इतर काही संस्था व्यक्ती आपल्यासोबत येत आहेत त्यांचा सगळ्यांचा सहभाग घेऊन आता ही जी मोहीम आहे टेस्ट द व्हायरस ही आपल्याला राज्यभर राबवायची ज्याची घोषणा मी अधिवेशनामध्ये केलेली आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी माझं कुटुंब हे माझी जबाबदारी आहे. कुटुंबातल्या प्रत्येकाने ही खबरदारी घेतली पाहिजे की मी जर का बाहेर जाऊन आलो तर माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला संसर्ग होता कामा नये. माझ्या घरी माझे वृद्ध माता पिता असतील आजी आजोबा असतील कोणी असतील त्यांना माझ्यापासून प्रादुर्भाव होता कामा नये आणि म्हणून मी बाहेर पडताना बाहेर पडलो आवश्यक असेल तरच मी बाहेर पडेन. आणि बाहेर पडलो तर एक तर चार चौघात फिरताना तोंडावरती मास्क घालेन एकमेकापासून मी अंतर ठेवेन हात सतत मी धुत राहीन. कुठेही जर काही हात लावला तर तो माझ्या डोळ्याला नाकाला तोंडाला हात लावणार नाही हाताची स्वच्छता. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर प्रथम आपल्याला लहानपणी आपले आई वडील सांगायचे अरे आला बाहेरून आला पहिले हातपाय धु कपडे बदल. आपल्याला तेव्हा वाटत काय आता करतो ना 2 मिनिटं थांब ना आत्ताच आलो कंटाळलो खेळून आलो शाळेतून आलो कुठे बाहेर फिरून आलो काय मी आता थोडा वेळ बसतो थोडा वेळ आता. आणि ती सवय मग पुढे आपल्याला अंगवळणी पडते आपण सुद्धा आपल्यापैकी किंवा मी सुद्धा खरंच आज सुद्धा बाहेरून आल्यानंतर आता एकनाथजी राजन वगैरे सगळेचे जे सगळे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते बाहेर फिरून आल्यानंतर घरी गेल्या गेल्या हातपाय धुतात का कपडे बदलतात का ही सुरुवात. एकनाथ बदलता का पटकन कपडे हातपाय धुता का राजन मग आता आता मग मी असं म्हणेन की शाळेमध्ये या सगळ्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत. रस्त्यावरती थुंकायचं नाही कुठे खोकायचं नाही खोकताना काय करायचं शिंकताना काय करायचं तेव्हा जास्तीत जास्त काय व्हायचं शाळेमध्ये जर काही शिस्त पाळली नाही तर मास्तर किंवा आपल्या शिक्षिका होता हातावर पट्टी मारायची. आता आपल्या तोंडावरती पट्टी आलेली आहे कारण काय शिक्षा फार भयंकर झालेली आहे. तर ही जनजागृती जी आहे ती जनजागृती या पुढच्या आपल्या कार्यक्रमात महिनाभरामध्ये मला आणायची अर्थात त्याचा कार्यक्रम आपण जाहीर केलेला आहे तो आपल्यापर्यंत येईलच. कोरोना दक्षता समित्या असतील आपल्या डॉक्टरांचे टास्क फोर्स असतील. लॉकडाऊन हा एक नक्की ह्याच्यावरचा अनेक उपायातला एक उपाय हा आहेच पण लॉकडाऊनमध्ये फक्त लॉकडाऊन म्हणजे कुलूप लावलं आणि निघून गेले असं नाहीये. लॉकडाऊन एवढ्यासाठी की लोकांना घराबाहेर एकमेकाच्या संसर्गात जर कोणी संसर्ग जरा झाला असेल प्रादुर्भाव झाला असेल तर तो संसर्गात येऊ नये तो थोडासा लांब राहावा ही चेन तोडण्यासाठी तो लॉकडाऊन उपयुक्त आहे. आणि तो लॉकडाऊन केल्यानंतर ह्या सुविधा ज्या मी सांगितल्या की 7,750 बेड्स पासून आज आपण इथपर्यंत आलो त्याच्यानंतर राज्यामध्ये सुद्धा त्यावेळेला फक्त 3 लॅब होत्या एक मुंबई पुणे आणि नागपूर त्याच्या आता
जवळपास 550 आसपास आपण पोहोचत आलेले आहेत सर्व, म्हणजे आरटीपीसीआर असेल, रॅपिड अँटीजेन असेल, त्याच्यात सरकारी आल्या, निम सरकारी आल्या, काही खासगी आल्या, अशा सगळ्या जर का चाचणी केंद्र बघितली तर 550 आसपास पोहोचले आहेत. तर लॉकडाऊन मध्ये या सुविधा वाढवणं, जेणेकरून उपचारांच्या सुविधा वाढवलं, औषधं तर अजूनही हातात नाही आहेत, लस अजून काही ठाव ठिकाणा नाहीये, तर मग काय करायचं? तर लॉकडाऊन करून ह्या सुविधा वाढवणं, उपलब्धता वाढवणं, आणि त्याचबरोबरीने ट्रॅकिंग ट्रेसिंग, म्हणजे मी इतर राज्यांमध्ये जी काही चौकशी करतोय, रॅपिड अँटीजेन सुद्धा ते मोठ्या प्रमाणावरती वापरतायत, नाही अशातला भाग नाही. आरटीपीसीआर टेस्ट साधारणतः 6 तासात त्याचा रिपोर्ट मिळतो, एकूण आपल्याकडे लोड अधिक असल्यामुळे जरा अवधी लागतो, पण अन्यथा त्याला एक 6 ते 8 तासाचा अवधी लागतो. पण रॅपिड अँटीजेन मध्ये साधारणतः 15-20 मिनिटं ते अर्धा तासामध्ये रिपोर्ट मिळतो. मी शेजारच्या राज्यांमध्ये जेव्हा चौकशी करतो तेव्हा मला माझ्या कानावर असं येतं की कालचीच गोष्ट त्यांनी मला सांगितली की त्यांच्या तिकडे सोसायटीमध्ये 7 वाजता पथक आलं, 7 ते 9 सोसायटीची तपासणी केली, 70-80 लोकांची चाचणी घेतली, आरएटी म्हणजे त्याला रॅट म्हणायचं का काय कल्पना नाही, रॅपिड अँटीजेन टेस्ट, त्या 70-80 लोकांमध्ये 7-8 लोक पॉझिटिव्ह मिळाले. आता याच्यामध्ये अँटीजेन टेस्ट मध्ये आपण असं म्हणतो की फॉल्स निगेटिव्ह येतं, तर त्याच्यामध्ये सुद्धा एक गणित आहे. काही जणांनी मला असं सांगितलं की आरटीपीसीआर टेस्ट ह्या जास्त सेन्सिटिव्ह आहेत आणि अँटीजेन टेस्टमध्ये व्हायरल लोड हा जेवढा त्याला आवश्यक आहे तो व्हायरल लोड ते दाखवला तर त्याच्यात पॉझिटिव्ह येतो, त्याच्या पलीकडे गेलं तर साधारणतः असं आता मानायला लागलेले आहेत, अजून कन्फर्म मी तुम्हाला काही सांगत नाही, की त्याच्या पलीकडे जर का गेलं म्हणजे त्याच्यात निगेटिव्ह आलं तर साधारणतः त्याच्यापासून किंवा त्याला झालेला संसर्ग हा कमी पातळीचा आहे आणि त्याच्यापासून इतरांना सुद्धा कमी म्हणजे धोका होण्याची शक्यता कमी आहे, म्हणून त्याला ते जाऊ देतात, पण सांगतात की लक्ष ठेव स्वतःला. अनेक ठिकाणी परदेशामध्ये सिम्प्टोमॅटिक आणि असिम्प्टोमॅटिक, पॉझिटिव्ह जर असिम्प्टोमॅटिक असेल तर त्याला सांगतात की घरीच तू आयसोलेशनमध्ये राहा, जर काही लक्षणं वाढली तर आमच्याकडे, सिम्प्टोमॅटिक पॉझिटिव्ह असेल तर त्याला ऍडमिट करून घेतात. हे तुम्हाला मी का सांगतोय, कारण ह्या बेडची संख्या वगैरे वाढवत असताना आयसीयू बेडची कमतरता आहे, आता राज्यात ऑक्सिजनची कमतरता लागायला लागली, कारण आपण इंडस्ट्री सुरू केल्या त्याच्यामुळे उद्योगांना सुद्धा ऑक्सिजन हा लागतोय. तरी आपण एका आता सरकारकडनं सूचना दिलेल्या आहेत की 80 आणि 20 हे टक्क्याचं प्रमाण जसं आपण खासगी हॉस्पिटलसाठी केलेलं आहे तसंच आता ऑक्सिजनला केलेलं आहे. जो काही ऑक्सिजन आपल्याकडे फॅक्टरीज आहेत मॅन्युफॅक्चरिंग, त्यांना सांगितलं की 80% ऑक्सिजन आम्हाला हेल्थसाठी पाहिजे आणि त्याची सुद्धा जी काही विभागणी करायचे वाटप करायचे तो आता आपण इथून केंद्रीय पद्धतीने करणार, मुंबईतून एक मंत्रालय किंवा आपली जी काही केंद्रीय संस्था असेल त्याच्यातून करणार. तर ही सगळी तुम्हाला बाब सांगत असताना महत्वाचा मुद्दा आयुक्त महोदय एक लक्षात घ्या की काही वेळेला आपल्याकडे सिम्प्टोमॅटिक असिम्प्टोमॅटिक, पॉझिटिव्ह आल्याबरोबर तो असिम्प्टोमॅटिक असला तरी तो पटकन हॉस्पिटलचा बेड ऑक्युपाय करतो, पटकन काही लोक त्यांच्या ओळखीने पालखीने आयसीयू बेड अडवून ठेवतात ज्याची गरज नसते आणि गरज लागता कामा नये. अशी लोक आपल्याकडे कुठे बेड आयसीयू मध्ये आहेत का? व्हेंटिलेटर तर तसं लागता कामा नये, लागू नये, ऑक्सिजन मात्र लागतो. आणि एका गोष्टीचं मला कौतुक करायचंय की तुम्ही बारीक सारीक गोष्टीचं सुद्धा त्याची सुद्धा दखल घेऊन शौचालयात सुद्धा ऑक्सिजनची तरतूद केलेली आहे, हे फार महत्वाचं आहे. कारण अनेकदा फसतो कुठे आपण की पेशंट बरा होतोय, 2-3 दिवसात त्याला आता आपण नॉर्मल याच्यात शिफ्ट करू करायचे, 2-5 दिवसात तो घरी जाईल, मग त्या काळामध्ये त्याला शौचालयात जाताना ऑक्सिजन काढला जातो आणि तिथे घात होतो. सुरुवातीच्या काही काळामध्ये काही पेशंट हे शौचालयात कोसळलेले आहेत, तर ही सुद्धा खबरदारी घेतले. किंबहुना पेशंट डिटेक्ट झाल्यानंतर लक्षणानुरूप त्याला हॉस्पिटलमध्ये आणताना सुद्धा ऑक्सिजन द्यावा का, ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपण लक्षात घेऊन काम करत आहात. आयसीयू बेडमध्ये सुद्धा आपल्याला आवश्यकतेनुसारच ते देण्याची आवश्यकता आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी काल मी टास्क फोर्स बरोबर बैठक घेतली त्याच्यात एक गोष्ट मुंबईत लक्षात आलेली आहे, आपल्याला ज्या आपल्या विविध योजना आहेत, महात्मा फुले योजना असेल, आणखीन काही योजना असेल, की ज्या माध्यमातून आपण मोठ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा खासगी रुग्णालयात सुद्धा काही ठिकाणी मोफत उपचार करतोय. साधारणतः एक जनतेमध्ये अशी धारणा आहे, मानसिकता आहे, आजारी पडल्यानंतर पहिलं हॉस्पिटलमध्ये जावं. त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपण जम्बो फॅसिलिटीज याच्यासाठीच तयार केलेल्या आहेत. जम्बो फॅसिलिटीज वरती या सुविधांवरती विश्वास तो वाढवणे, त्याचा विश्वास वाढवणे हे फार गरजेचं आहे. ज्या जनजागृतीच्या मोहिमेमध्ये आपण याच्यापासून लांब कसं राहणार हे जसं शिकवणार आहोत, तसंच या सुविधा या तात्पुरत्या असल्या तरी दर्जाच्या बाबतीत कुठेही कमी नाहीत हे लोकांच्या मनात ठसवण्याची गरज आहे. आणि हे ज्या क्षणी आपण ठसू त्या क्षणी जसं मुंबईमध्ये आज चित्र आहे, सुदैवाने अजून
वाढ होते आहे, वाढ आणखीन काही होण्याची शक्यता आहे, कारण आपण सगळं आता मिशन बिगिन अगेन म्हणून सगळं ओपन करतोय. जसं एकनाथजी म्हणाले की सुरुवातीला आपण लॉकडाऊनच्या काळात उघडा 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 उघडा, आता उघडा म्हणणारी जबाबदारी घेणार आहेत का? जबाबदारी नाही, पण उघडा. हे वाढलं तर जबाबदारी सरकारची, खापर फोडायला सरकारचं डोकं आहेच. ठीक आहे, त्या मुद्द्यात मी जाऊ इच्छित नाही, पण या फील्ड हॉस्पिटलवरची विश्वासार्हता वाढवणं, त्याच्यासाठी आपण हा एक प्रयत्न आणखीन करून बघायला पाहिजे की जी हॉस्पिटल्स आपल्याकडे आहेत, जी नामांकित हॉस्पिटल्स आहेत, त्यांना जर का आपण विनंती केली की आपल्यावरचा जर का भार कमी करायचा असेल तर आपल्याकडचे डॉक्टर्स, टेक्निशियन, जे काही तज्ज्ञ आहेत, त्यांच्या माध्यमातून तुम्ही ही फील्ड हॉस्पिटल्स दत्तक घेऊ शकता का? दत्तक म्हणजे पैशाच्या बाबतीत नाही, उपचाराच्या बाबतीत. म्हणजे जसं आपण दर्जेदार या ज्या सुविधा तुम्ही फिल्म दाखवली अप्रतिम आहे, म्हणजे जर का नुसती फिल्म दाखवली तर कोणी म्हणणार नाही की जम्बो हॉस्पिटल तुम्ही आता तात्पुरत्या स्वरूपाचं तयार केले. तसं नाहीये, आपण दर्जाच्या बाबतीत कुठेही कमी नाही. डॉक्टर्स जर का तिकडे चांगले तज्ञ आपण दिले तर लोकांना पण, नागरिकांना पण एक वाटेल की अरे नाही, इकडे त्या हॉस्पिटलमध्ये जे मिळणार आहे चांगलं इलाज मिळणार आहे, औषधोपचार मिळणार आहे, तेच मला इथे मिळतील, आणि ते मग बिंदासपणाने इकडे येऊ शकतील. थोडंसं काय होतंय, तुम्ही आणखीन एक गोष्ट चांगली केली की व्हिडिओ कॉल, त्याची सुविधा दिलेली आहे. अन्यथा टेस्ट करायला लोक तयार का नाही होत? बापरे, पॉझिटिव्ह आलो आणि कुठे टाकतील मला कळत नाही, म्हणजे अंदमानला पाठवतील की काय, अशी त्यांच्या मनात धारणा झालेली आहे. कारण हे काळ्या पाण्यासारखं त्यांना वाटतं, आयसोलेशन. त्याच्यानंतर डॉक्टर सुद्धा जे येतात ते कोण डॉक्टर्स ओळख पाळत नाही, कारण पीपी किट घालून येतात ते डॉक्टर आहेत ते एकनाथ शिंदे, तेच पटकन कळत नाहीत, कारण सगळे पीपी किट घालून येतात. पण ही आताची गरज आहे, त्याच्यामुळे कळतच नाही. म्हणजे एखादे अंतराळवीर आलाय का, डॉक्टर आलाय का, आणखीन कोण आलाय, तर असं हे सगळं शेवटी आहे भयावह आहे. हे भयावह आहे, म्हणजे आपल्याला वाटतं की आम्ही एवढ्या सुविधा केल्यात, पण त्या पेशंटच्या मानसिकतेतून जर का विचार केला तर हे भयावह आहे. एक तर लोक येत जात नाहीत, आप्तस्वकीय कोणी बाजूला येऊ शकत नाही, त्याच्यानंतर डॉक्टर असतील, नर्सेस असतील, कोणी येतील ते पीपी किट घालून येतात, काय करतात, काय बोलतात, काय कळत नाही. आणि त्याच्यात मानसिक हा सुद्धा एक प्रकार फार महत्वाचा होतोय, एक मनोधैर्य खचणं. तर त्याच्यासाठी सुद्धा एक थोडासा, तुम्ही जे टीव्ही वगैरे सगळे ठेवलेले आहेत ते चांगले आहेत, फक्त टीव्हीवर सतत बातम्या राखू नका, नाही तर करोनाचे थैमा, एवढी रुग्णसंख्या वाढली, एवढे मृत्यू झाले, तो अलर बापरे आपण आलो त्याच्यामध्ये, तसं नाही. त्याच्यात सुद्धा त्याचं मन हलकं फुलकं कसं राहील, त्याच्या काही गोष्टी असतील, तर असं सगळं करत आपण सगळ्यांना सांभाळत ज्याप्रमाणे तुम्ही आता ही सुविधा निर्माण केली, तशीच तुम्ही याही गोष्टीत मला मदत कराल ही खात्री आहे. असो, जास्त बोलत बसत नाही, वेळ बराच झालेला आहे. तुम्ही एकनाथजी, तुम्हाला मी खरंच धन्यवाद देतोय, आयुक्त महोदयांना देतोय, पोलीस असतील, महापालिका असतील, सगळ्या तुमच्या सहकार्यांना धन्यवाद देतोय. ज्या ज्या संस्थांनी याच्यात हातभार लावला त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय, कारण संकट काळात जो धावून येतो तो खरा देव असतो. तसे सगळेजण आपल्याला आपले सहकारी देवाच्या रूपात भेटतात, त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आपलेही धन्यवाद. आपण जे जे या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत अमूल्य, त्याचं आम्ही निश्चितच पालन करू. आज या ऑनलाईन लोकार्पणाच्या निमित्तानं आपण आपला अमूल्य वेळ नवी मुंबई महानगरपालिकेला दिला, त्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री साहेब, सन्माननीय पालकमंत्री महोदय, खासदार साहेब, आमदार शशिकांत शिंदे साहेब, सन्माननीय पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह साहेब, विजय चौगुले साहेब आणि सर्व इतर मान्यवर अतिथींचं नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पुन्हा एक वार आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे मनपूर्वक आभार. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.